फक्त माझा प्रश्न एवढाच आहे, विठ्ठल कुठे हरवला? तुमचा गणपती, तुमचा शंकर, तुमचा महादेव कुठे हरवला? तुमच्या मनाला स्वतःला रात्री हेचं उत्तर शोधावं लागेल, आपण काय करून बसलो आहोत? त्यांच्या हातातलं बाळ आता वाढल्यासारखं झालं आहे, मोठं होत आहे. ते झाड तुम्ही उपटून फेकण्याचा प्रयत्न करताय, त्यांच्या हातातनं घेण्याचा प्रयत्न करताय. काय बारामतीमध्ये राहुल गांधी आले तरी देखील काही फरक पडणार नाही असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळेंनी. त्यांना तिकिटाचं स्वतःच बघायला सांगा. सूचक इशारा नाही, मला त्या माणसाच्या मनातलं जे कॉन्फिडन्स लेवल आहे, त्याला आपल्यासारखा माणूस संकट आल्यानंतर थरथरायला लागतो, थरथरायला. मी काल दिवसभराचा त्यांचा प्रोग्रॅम माझ्या डोळ्यासमोर आहे, एक मिनिटाची विश्रांती घेतली नाही त्यांनी, एक मिनिटाची. म्हणजे 84 वर्षांच्या म्हाताऱ्याच्या मी म्हातारा म्हणतोय, पण 84 वर्षाच्या या तरुण योद्ध्याच्या अंगामध्ये जी काही शक्ती आहे, इनर म्हणजे ते सबकॉन्शियस लेवलला जे त्यांचं लढण्याची मानसिकता आहे, ही अतुलनीय आहे. फक्त माझा प्रश्न एवढाच आहे, विठ्ठल कुठे हरवला? तुमचा गणपती, तुमचा शंकर, तुमचा महादेव कुठे हरवला? लढाई जिंकायचीच होती तर त्यांच्यावरती हे घाणेरडे आरोप कशाला करायचे होते? बस माझं एवढंच म्हणणं आहे, बाकी मला काही ह्याच्यात. या सगळ्या त्यांच्या भावनिक स्वातंत्र्याचा काय फळ मिळालं त्यांना? तर ते हुकुमशाह आहेत. मला महाराष्ट्रातल्या एका माणसाला हे वाक्य पट्टाय का सांगावं की शरद पवार हुकुमशहासारखे वागतात आणि ते त्यांनी पक्षामध्ये लोकशाहीच जिवंत ठेवली नाही? एवढंच होतं तर मग शरद पवारांना सोडून जायचं होतं आणि सांगायचं होतं, साहेब तुम्ही लोकशाहीवादी नाही आहात, आम्हाला तुमच्या पक्षात राहायचं नाही आहे, आम्ही स्वतंत्र पक्ष काढतो आणि स्वतंत्ररित्या आम्ही हा पक्ष चालवतो. त्यांच्या हातातलं बाळ आता वाढल्यासारखं झालं आहे, मोठं होत आहे. ते झाड तुम्ही उपटून फेकण्याचा प्रयत्न करताय, त्यांच्या हातातनं घेण्याचा प्रयत्न करताय, तोपर्यंत ठीक आहे, चला समजू शकतो राजकारण. पण काय जे काय तिथे बोलण्यात आलं वकिलांमार्फत, ते मात्र सहन न होणार होतं. आणि इतकं असंवेदनशील होणं, हे ज्यांनी त्यांच्याकडनं सगळं घेतलं त्यांना शोभत नाही. मला या सध्या सगळ्याबद्दल, मला आता कोणकोणाच्या गटात आणि कोणकोणाला पाठिंबा देतं आता हे दूरची गोष्ट आहे, ऑलरेडी सुनावणी सुरू झालेली आहे, आता कोणकोणाकडे याच्यावर काही चर्चा करण्यात अर्थ नाही. आता फोटो कोणाचा वगळा, नका वगळू, आता तुम्ही त्यांना विठ्ठल म्हणा, गणपती म्हणा, शंकर म्हणा, महादेव म्हणा, महाकालेश्वर म्हणा, काही म्हणा, तुमच्या मनातले शब्द इलेक्शन कमिशन समोर आले, तुमचा वकील जेव्हा बोलतो तेव्हा वकील त्याला जे ब्रीफ केलं जातं ते बोलतो, त्याला तुम्ही ब्रीफ केलंच ना की हुकूम कधी काय वा मानलंच नाही, त्यांनी निवडणुका घेतल्याच नाहीत, राज्याच्या निवडणुका घेतल्याच नाही, हे घेतलं नाही, ते घेतलं नाही, कधी कुठल्या जिल्ह्याच्या निवडणुका घेतल्या नाही, कधी राष्ट्रामध्ये हे केलं नाही. ह्याच्या आधी पण बोलले ना, विदर्भामध्ये पक्ष वाढू दिला नाही, आम्हाला कधी स्वातंत्र्यच मिळालं नाही. पवार
हे काय पहिल्या इअरिंगमध्ये किंवा दोन इअरिंगमध्ये संपणारं प्रकरण नाही आहे, अजून खूप इअरिंग होतील. पण तुम्ही शरद पवारांना इलेक्शन कमिशनच्या दारावर नेलं, त्यांना तिथे बसायला लावलं, तुमच्या वकिलांनी त्यांच्यासमोर हे सगळे उद्गार काढले, तुमच्या मनाला स्वतःला रात्री हेचं उत्तर शोधावं लागेल आपण काय करून बसलो आहोत.